ज्यांच्या उरात स्वप्न असतात, ज्यांच्या पंखात प्रचंड बळ असतं आणि ज्यांच्या काळजात करुणेचे निर्झर असतात, खऱ्या अर्थानं तीच माणसं विकास कामात आघाडीवर असतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे कळंब शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ नंदाताई ओमप्रकाश जंत्रे. आज 6 ऑगस्ट म्हणजे सौ नंदाताई ओमप्रकाश जंत्रे यांचा वाढदिवस. सोकुळ साळी समाजातील व कळंबच्या पहिल्या अपक्ष महिला नगराध्यक्षा म्हणून त्यांना मान मिळाला. सन 2003 या कार्यकाळात त्यांनी कळंब शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने त्यांनी पुढाकार घेतला. कळंब शहरातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून थेट मांजरा धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रस्ताव पारित केला. शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू बाल उद्यानाची निर्मिती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा निर्मितीचा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी भव्य दिव्य क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यासाठी जागा हस्तांतरण करण्याचा निर्णय सौ नंदाताई जंत्रे यांच्याच कार्यकाळात झाला. मांजरा नदी लगत असलेल्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचे काम असो की जुन्या बसस्थानकाची जागा ताब्यात घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुनील मार्केट सारखी भव्य दिव्य व्यापारी संकुल निर्मितीचा धाडसी निर्णय असो, या आणि अशा शेकडो निर्णयांची ताकद म्हणजे सौ नंदाताई जंत्रे होय. अशा कर्तृत्ववान रणरागिणीच्या कामगिरीचा आलेख अधिकाधिकच त्या काळी उंचावत गेला. अशा माजी नगराध्यक्षा सौ नंदाताई ओमप्रकाश जंत्रे यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त जंत्रे परिवार व समस्त मित्रपरिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.